जर कोणी वोट जिहाद करत असेल तर आम्ही गप्प का बसायचं असा सवाल सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. ते नागपूरमध्ये बोलत होते. पुण्यामधल्या सभेमध्ये सज्जाद नोमानींची वोट जिहाद विषयीची क्लिप ऐकवल्याच्या नंतर सकाळी 10:30 वाजता बोलणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार आज नागपूरमध्ये त्यांनी वोट जिहाद कसं सुरू आहे हे सुद्धा सांगितलंय. उलेमांचं 17 मागण्यांचं पत्र फेक नसल्याचं सांगत असताना हे पत्र फेक असेल तर त्यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सही कशी काय असा सवाल सुद्धा फडणवीसांनी विचारलाय. उलेमाओं के 17 मांगों पर उनके अध्यक्ष जयंत पाटील ने एक्सेप्टेंस का लेटर क्यों दिया? बिल्कुल फेक नहीं है, सारे लेटर सही है. कांग्रेस ने ट्वीट करके वो लेटर ना जी बिल्कुल दे दिया. जब आंख पे आया तो बोलना चालू कर दिया फेक है. पहले लेटर दे दिया, सबने दे दिया, जब उस पर रिएक्शन आने लगी तो फेक है. मैं तो उसके कहता हूं फॉरेंसिक जांच करवाइए. नहीं नहीं, अभी तो मैं नहीं हूं ना, अभी तो मैं कर नहीं सकता हूं ना, अभी तो मैं चुनाव लड़ रहा हूं, आचार संहिता चल रही है. हाँ बिल्कुल, नथिंग इज फेक. ये तो उनके आंग पे आया तो बोलना चालू कर दिया फेक है, फेक है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.